त्यानंतर पुढचा प्रकार येतो तो म्हणजे सी, म्हणजे क्वाल युरोपियन असं म्हटलं जातं. ज्यावेळेस मार्केट बुलिश ट्रेंडिंगमध्ये असतं, अपट्रेंडला असतं, वाढत वाढत जात असतं, त्यावेळेस क्वाल बाय केला जातो, क्वाल खरेदी केला जातो. आणि ज्यावेळेस मार्केट डाऊनसाईडला जाणार असतो असा अंदाज असतो, त्यावेळेस पी पुट युरोपियन हे बाय केलं जातं. म्हणजे सी आणि पी, सी कधी खरेदी केला जातो? मार्केट वरती गेल्यानंतर. आणि पी कधी खरेदी केला जातो? मार्केट खाली येत असेल तर. त्यामुळं क्वाल युरोपियन आणि पुट युरोपियन, कॉल म्हणजे मार्केट वर जात असताना आणि पुट म्हणजे मार्केट खाली जात असताना सी पी खरेदी केला जातो. आता त्यानंतर पुढचा प्रकार येतो ते म्हणजे बुलिश मार्केट आणि बिअरिश मार्केट. बुलिश मार्केट म्हणजे काय? बुल म्हणजे बैल, बैलाचा एकच स्वभाव असतो, घे शिंगाव टाक लिंबाव, घे शिंगाव टाक लिंबाव, म्हणजे कायम उसळत राहणं, वाढत जाणं. ओके, त्यामुळं बैला शेअर मार्केटवर आहे बघा, बैल असं असतं का? कारण मार्केटमध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बुल म्हणजे खरेदीदार, टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर बुल म्हणजे खरेदीदार, जे वस्तूची खरेदी केल्यामुळं त्याची किंमत वाढत जाणार आहे जास्त खरेदीदार आल्यामुळं. त्यामुळं मार्केट वरती घेऊन जायचं काम करतात बैल, आणि मार्केट खाली आणायचं, खेचून खाली का आणायचं काम करतात अस्वल. म्हणून त्याला बिअरिश मार्केट म्हटलं जातं. अस्वलाचा स्वभाव काय? खाली घ्यायचं, खेचून खाली घेणं. ओके, खाली घेणं म्हणजे बिअरिश, म्हणजे विकणाऱ्यांना शेअर मार्केटच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं? अस्वल. आणि शेअर खरेदी करणाऱ्याला काय म्हटलं जातं? बैल. ओके, शेअर खरेदी करणाऱ्याला बैल, शेअरची विक्री करणाऱ्याला अस्वल, या दोघांच्या भांडणामध्येच मार्केटचा फायदा घेतला जातो. ज्यावेळेस आपण जर खरेदीदारांच्या बरोबर असेल, आपण कॉल बाय केला असेल खरेदीदारांच्या बरोबर, शेअर्स घेतला असेल, तर आपण प्रॉफिट कमवू शकतो. ज्यावेळेस खरेदीदार जास्त आहेत अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही शेअर्स कुठला विकला असेल किंवा पी ई बाय केला असेल तर तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे, कारण खालनं ताकद बैलाची जास्त आहे. अस्वल कमी पडलं तर अस्वल लॉसमध्ये जाणार आहे. आणि जर शेअर मार्केटमध्ये शेअरची विक्री करणारे जास्त आहेत, मार्केटमध्ये ट्रेंडिंग विक्री करणाऱ्यांचे, त्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अभावानं चुकीनं कोणाच्या तरी कॉल्सच्या आधारे जर खरेदी केला असला तर अस्वल तुम्हाला फाडूनच खाणार आहे. आणि जर बैलांची संख्या जास्त असेल आणि तुम्ही ते अस्वलाचा ऐकून जर घेतला असेल तर बैल शिंगाव घेऊन तुमच्या कॅपिटलचा कार्यक्रम क्लिअरच करणार आहेत. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. या बेसिक गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं होतं, म्हणून हा परत एकदा व्हिडिओ मी तुम्हाला रिपीट केलेला आहे. तरीसुद्धा आता मगासपासून आपण काय काय अभ्यासलं ते आपण एकदा परत पाहणारच आहोत. पहिल्यांदा आपण बघितलं की शेअर म्हणजे काय, पहिल्यांदा आपण बघितलं काय शेअर म्हणजे काय. कमेंटमध्ये मला सांगा शेअर म्हणजे काय. कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग किंवा शेअर होय. आणि असे भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? कमेंटमध्ये मला सांगा. भागधारक किंवा शेअर होल्डर असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग ही कंपनी शेअरची विक्री का करते, कशासाठी करते? तर कंपनीला आपला व्यवसाय उभा करण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठी पैशाची आणि भांडवलाची गरज असते. ही भांडवलाची आणि पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनीला शेअरची विक्री करावी लागते. मग शेअरच्या विक्रीतून जे काही पैसे उभारतात त्यातून कंपनी आपला व्यवसाय करते. मग शेअर्स कोण खरेदी करतं? ज्याच्याकडे पैसे खूप झालेले आहेत, त्याला पैसा म्हणजे इन्व्हेस्ट करायचा आहे कुठंतरी, ते लोक शेअर्स खरेदी करतात. मग ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे व्यक्ती आहे त्याला म्हटलं जातं शेअर होल्डर. आणि जी कंपनी विकणार आहे त्यामधला म्हटलं जातं इश्युअर ऑफ इश्युअर कंपनी, म्हणजे कंपनी शेअर्स देते. मग आता बाकीच्या मार्केटमध्ये जसं शेअर्स म्हणजे सॉरी आंबे घेतले पैसे दिले गेला, कारण आंबे विक्रेता समोर असतो, आपण घेणारे समोर असतो, तसं शेअर मार्केटमध्ये नाही आहे. शेअर मार्केटमध्ये चार लोक असतात. कोणकोणते कमेंटमध्ये सांगायचं? एक कंपनी, दुसरं कोण, पहिलं कंपनी झालं, दुसरं सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जी त्याच्यावर कंट्रोल ठेवते, तिसरा असतो तो ब्रोकर. ओके, म्हणजे झिरोदा यासारख्या ब्रोकर कंपन्या.
आणि त्यानंतर येतो तो म्हणजे आपल्यासारखा शेअर होल्डर. या सिस्टीमच्या माध्यमातून आपण शेअरची खरेदी विक्री करू शकतो हे आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय. तर आशिया खंडातील सर्वात जुना बाजार शेअर मार्केटचा बघितला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, याच्यामध्ये 5,500 जास्त कंपन्या रजिस्टर्ड आहेत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे इंडेक्स वापरलं जातं, चार्ट वापरला जातो, त्या चार्टला सेन्सेक्स 30 असं म्हटलं जातं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जेवढ्या कंपन्या रजिस्टर्ड आहेत त्याच्यामध्ये टॉप 30 परफॉर्मन्स देणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्यांच्या ॲव्हरेजवरून सेन्सेक्स 30 ओळखला जातो. याचं हेड ऑफिस हे मुंबईमध्ये आहे. त्यानंतर दुसरा स्टॉक बाजार आहे भारतामध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज जो आहे तो दिल्लीमध्ये स्थित आहे, त्यालाच आपण निफ्टी 50 असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 50 स्टॉकच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचं ॲव्हरेज म्हणजे निफ्टी 50. त्यानंतर बँक निफ्टी हा एक कन्सेप्ट शेअर मार्केटमध्ये प्रचलित आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बँका आहेत त्या बँकांच्या ॲव्हरेजवरून बँक निफ्टी हे सुद्धा इंडेक्स आहे. त्यानंतर आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी भारतांच्या केंद्र शासनानं तयार केलेल्या आहे शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवण्यासाठी, कंपन्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यानंतर कंपनी, ज्या कंपनीला व्यवसाय करायचा आहे, भांडवल उभा करायचा आहे, ती कंपनी शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड होते सेबीच्या रूल्स रेग्युलेशननुसार आणि आपल्या शेअरची विक्री करून भांडवलाची उभारणी करून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यानंतर डीमॅट अकाउंट, ज्या पद्धतीनं आपल्याला शेअर बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी सेव्हिंग अकाउंट लागतं, पैसे काढण्यासाठी, ठेवण्यासाठी, जमा करण्यासाठी, विड्रॉ करण्यासाठी, त्याच पद्धतीनं शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आणि शेअर साठवून ठेवण्यासाठी आपल्याला लागते ती डीमॅट अकाउंटची गरज. ओके, हे डीमॅट अकाउंट आपण डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणजे DPकडं, म्हणजे जे काही शेअर ब्रोकर आहेत त्यांच्याकडे आपण उघडत असतो. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे डीमॅट अकाउंटचाच एक भाग असतो की ज्यामध्ये डेली ट्रेडिंग केली जाते, शेअरची खरेदी विक्री केली जाते, ऑप्शन फ्युचर खरेदी केली जाते, त्याला ट्रेडिंग अकाउंट म्हटलं जातं. ओके, प्रत्येक ट्रेडरकडं 2 डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे, एक रेग्युलर ट्रेडिंगसाठी आणि दुसरं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. पण आत्ता आपण सगळेजण नवीन आहोत, आपल्याला एकच असेल बात झालं. ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट नसेल तर त्यांनी मला 96 65 55 53 या नंबरला कॉल करा. मी तुम्हाला कोणत्या पद्धतीचं डीमॅट अकाउंट तुमच्यासाठी सफिशियंट आहे, चांगला आहे, कारण जाहिरातीला भुलून बरीच लोक कुठल्या तरी फालतू कंपन्यांचं डीमॅट अकाउंट उघडतात आणि त्याच्यामध्ये परत फसले जातात, कारण त्यांचे ॲन्युअल चार्जेस असतात, बाकीचे सबस्क्रिप्शन असतात, ब्रोकरेज असतात, त्याच्यामध्ये नवीन लोकांना काही माहिती नसतं. त्यामुळे परिपूर्ण गायडन्सच्या माध्यमातूनच तुम्हाला कोणतं डीमॅट अकाउंट तुमच्यासाठी सुटेबल आहे तेच तुम्हाला ओपन करायला सांगितलं जातं. आमच्याकडेच ओपन केलं पाहिजे अशी काही सक्ती नाही आहे, पण तुमची फसवणूक होऊ नये हा आमचा मुख्य उद्देश. त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस आपण बघितलं. फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे थोडक्यात काय, कंपनीच्या स्थापने, ज्या कंपनीच्या शेअर्स आपण खरेदी करणार आहे त्या कंपनीच्या स्थापनेपासून आजच्या तारखेपर्यंत त्याचे डायरेक्टर काय करतात, त्यांचं बिहेवियर काय आहे, त्यांचे फ्युचर प्लॅन काय आहे, त्यांची आत्ताची सिच्युएशन काय आहे, कुठल्या बँकेतनं लोन घेतलेला आहे, ती किती फिटलेलं आहे, किती डिव्हिडंड दिलेला आहे, इथनं पुढचं कसं नियोजन आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस. आणि टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे त्या कंपनीच्या शेअरच्या खरेदी विक्रीतून एक चार्ट बनलेला असतो, त्या चार्टचं गणितीय सुसूत्राच्या आधारे माध्यमातून ॲनालिसिस करून आपण फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस जर आपल्याला मान्यता देत असतील, सजेशन देत असतील की हा शेअर्स वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो, त्या आधारे आपण ट्रेडिंग घेऊ शकतो. म्हणजे फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस दोन्ही गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत शेअरची खरेदी केली जात नाही. त्यानंतर पुढचं आहे की ट्रेडिंगचे प्रकार आपण बघितले. इंट्राडे सकाळी घ्या आणि संध्याकाळी विकून टाका, फायद्यात असा किंवा तोट्यात असा. 3 ते 4 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तीने ज्या ट्रेडिंगमध्ये पडावं असा विषय असतो, त्यामुळे नवीन व्यक्तींनी याच्या नादाला लागायचं नाही, कारण तुम्हाला रोडपती करण्याची ताकद या इंट्राडेमध्ये आहे. करोडपती नाही म्हटलं, रोडपती, रस्त्यावर भीक मागायला लावू शकतं हे इंट्राडे. 3-4 वर्षाशिवाय त्याच्याकडे नादाला लागायचं नाही. दुसरं होतं की स्काल्पिंग, मार्केटमध्ये 1 ते 5-10 मिनटामध्ये ट्रेड करून प्रॉफिट काढून जातात, त्याला म्हटलं जातं स्काल्पिंग. आणि याच्यासाठी सुद्धा लागतो तो अनुभव, तो 3 ते 4 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय या स्काल्पिंगमध्ये जायचं
नसतं. 1-2-3 मिनिटामध्ये आत्ता शेज घेतला, 1-2 मिनिटामध्ये विकून टाकला, याला म्हटलं जातं स्काल्पिंग. 5-10 मिनिटाच्या आत जे काय असेल ते त्याला स्काल्पिंग म्हटलं जातं. मार्केटमध्ये जे काय अचानक बदल होतात, एखादी न्यूज येते, त्या न्यूजचा ते बेनिफिट घेत असतात. त्याच्यासाठी लागते ती मोठी अनुभवाची शिदोरी. दुसरं आहे स्विंग. आज घेतला, महिन्यानं, 15 दिवसानं, 8-10 दिवसानं, महिन्यात विकला, तर ते स्विंग ट्रेडिंग समजलं जातं. शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे काय, तर आज घेतला, 1-6 महिन्याने विकला, वर्षाने विकला, 1.5 वर्षाने, 2 वर्षाच्या कालावधीसाठी शॉर्ट टर्म म्हटलं जातं. आणि लॉंग टर्म, आज घेतला, 5 वर्षानं, 10-15-20-25 वर्षांनी विकला, त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. म्हणजे जे नवीन आहेत आपल्यासारखे, ते कुठले कुठले ट्रेडिंग करू शकतात, स्विंगमध्ये घेऊ शकतात, शॉर्टमध्ये करू शकतात आणि लॉंग टर्ममध्ये ते ट्रेडिंग करू शकतात, हे आत्ता मगाचपासून आपण बघितलं. त्यानंतर ऑप्शन फ्युचर, जे काही मगाशी मी बोललो की बँक निफ्टी असू द्या किंवा निफ्टी 50 असू द्या किंवा फिन निफ्टी असू द्या, या कंपन्यांच्या इंडेक्स, म्हणजे हे जे इंडेक्स आहेत हे आपल्याला डायरेक्ट खरेदी करता येत नाही, त्याचे प्रीमियम असतात छोटे छोटे, ते आपल्याला खरेदी करून म्हणजे कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी या ऑप्शन ट्रेडिंगकडे बघितलं जातं. पण हेच ऑप्शन ट्रेडिंग 99% लोकांना रोडपती बनवतं आणि 1% लोकांना करोडपती बनवतं. जे 1% लोक आहेत ते प्रॉपर 4 ते 5-7 वर्षाचा अनुभव घेऊनच त्याच्यामध्ये काम करतात. आणि आपल्यासारखी मराठी कोळी लोक कुणाच्या तरी कॉल, टिप्स, यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून जातात, ट्रेड करतात, होतं घरातल्याकडलं जेवढं कॅपिटल होतं ते घालवतात आणि परत MIDC to MIDC करत बसतात. आपणाला तर असं नाही करायचं, आपणाला चांगलं शिकायचं आहे, ॲनालिसिस स्वतः करायचं आहे, स्वतः पेपर ट्रेड करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला कॉन्फिडन्स येईल 2 वर्षानंतर ऑप्शन फ्युचरचा, त्यावेळेसच आपल्याला त्या ट्रेडिंगच्या नादाला लागायचा, नाही तर लागायचं नाही. बाय म्हणजे खरेदी करणं, सेल म्हणजे विक्री करणं, हे तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर सी म्हणजे मार्केटवरती जात. नमस्कार, मी ऋषिके जाधव, आर्थिक साक्षर आणि समृद्ध महाराष्ट्र अभियान 2023 आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मराठी समाजातील युवकांना आर्थिक साक्षर आणि समृद्ध बनवणे यासाठी हे आम्ही अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानाचा मुख्य आणि मुख्य उद्देश आहे की मराठी माणसाला आर्थिक साक्षर आणि आर्थिक समृद्ध बनवून शेअर मार्केटमध्ये मराठी कम्युनिटी तयार करणं, की जेणेकरून 2024 किमान 5 लाख मराठी बांधवांना शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण देण्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे. आमची आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचा हा मेसेज, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मराठी बांधवाला या 21 दिवसीय शेअर मार्केटचा मोफत कोर्स करून शेअर मार्केटमध्ये आपलं करिअर करता येईल. मार्केटमध्ये 1.5 ते 2 लाख रुपये घेऊन जे शिकवलं जातं तेच तुम्हाला 21 दिवसामध्ये इथं शिकता येईल, तेही फ्री ऑफ कॉस्ट. त्यामुळे वेळ कशाची आणि वाट कशाची पाहताय, तर जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून आर्थिक साक्षर आणि समृद्ध महाराष्ट्र अभियानामध्ये प्रत्येक मराठी बांधवाला जोडण्याच्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. पाठीमागचं सेशन आपण बघितलं होतं की शेअर मार्केटच्या ज्या काही कन्सेप्ट होत्या, त्या संकल्पना नक्की काय आहेत, कशा पद्धतीनं आहेत, त्या आपण बघितल्या. आज आपण शेअर मार्केटच्या ॲक्च्युली सेशनला सुरुवात करणार आहोत. आजपासून आपलं सेशन खऱ्या अर्थानं सुरू होत आहे. ॲक्च्युली ते परवाच होणार होतं, पण परवा नेटवर्कच्या इश्यूमुळं क्लिअर आवाज जात नव्हता, त्यामुळे आपण तेच सेशन आज रिपीट करतो आहे. सर्वप्रथम शेअर म्हणजे काय किंवा शेअर मार्केट म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. तर शेअर म्हणजेच भाग किंवा हिस्सा. ओके, शेअर कंपनी, टेक्निकल भाषेमध्ये जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे भाग होय किंवा शेअर होय, इंग्रजीमध्ये त्याला शेअर म्हणतात. आणि असे भाग किंवा शेअर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक किंवा शेअर होल्डर असं म्हटलं जातं. म्हणजे कंपनी सुरू करत असताना कंपनीच्या विस्तारासाठी किंवा कंपनीचं कामकाज पूर्ण होण्यासाठी जी काय पैशाची गरज आहे, किंवा त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये भांडवल म्हणतो, कॅपिटल म्हणतो, ती कॅपिटलची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्याजवळ जे काय भांडवल लागणार आहे ते उभा करत असताना जास्तीत जास्त लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग घेत असते, शेअर्स घेत असते. म्हणजे थोडक्यात जर आपणाला बघायचं झालं तर समजा माझा स्वतःचा व्यवसाय आहे, तर मी स्वतःचा व्यवसाय असेल तर मी स्वतःच्याकडे जेवढं, माझ्याकडे स्वतःकडे जेवढं कॅपिटल आहे, भांडवल आहे, तेवढं घेऊन येईन व्यवसाय चालू करेन. व्यवसाय चालला तरी माझा, आणि नाही चालला तरी, नुकसान झालं तरी मला एकट्याला सहन करावं लागतं. म्हणून पार्टनरशिप फर्म तयार झाल्या. पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, एकापेक्षा जास्त.
पार्टनर एकत्र येऊन व्यवसाय सुरू करतात त्याला पार्टनरशिपर म्हणतात. होणारा नफा तिथं एक पहिला एकट्याला मिळायचा, आता पार्टनर जेवढे असतील त्यांच्यामध्ये डिवाईड होईल. म्हणजे समजा 100 रुपये प्रॉफिट झाला आणि 3 पार्टनर असतील तर 33-33 रुपये त्यांना प्रॉफिट वाटणीला येईल. जर लॉस झाला तरी 33-33 रुपये लॉस येईल. पण जर 10-20 कोटी 25 कोटी 100 कोटी 1000 कोटी 2000 कोटी असेल तर पार्टनर ते कलेक्ट नाही करू शकत. म्हणून काय झालं, सहकारी संस्था आल्या, आपण ज्या म्हणतो सोसायट्या बँका सहकारी क्षेत्रामधल्या, त्या कमीत कमी 10 सभासद एकत्र येऊन सहकारी संस्था सुरू करू शकतात. आणि त्या गावातले असंख्य त्या गावामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्या कॉन्ट्रीब्यूट करून ती संस्था चालवतात. मग तिथंसुद्धा एखादं गाव एखादा तालुका एखादा जिल्हा हे सहकारी संस्थेला मर्यादा येते. म्हणून सहकारी संस्था जरी साखर कारखान्याचे प्रत्येकाकडे शेअर्स असेल तर एका शेअरची किंमत 5000, 7000, 10000 असतात. जरी तो कारखाना बुडला तर त्या शेअर होल्डरचे 5000, 10000 रुपये बुडत असतात. मग याच्यापेक्षा जास्त लेवलला जर आपणाला व्यवसाय करायचा असेल म्हणजे देश पातळीवर किंवा जगभर, तर आपल्याला जगभरातून शेअर्स होल्डर कलेक्ट करता येतात, देशभरातून शेअर होल्डर कलेक्ट करता येतात. त्यासाठी कंपनी या व्यवसाय प्रकाराची निर्मिती झाली. कमीत कमी 7 व्यक्ती पब्लिक लिमिटेडला एकत्र येऊन एक पब्लिक लिमिटेड कंपनी रजिस्टर करू शकतात आणि अनलिमिटेड शेअरची विक्री करू शकतात कितीही. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देईन की समजा मला 33 कोटी रुपये भांडवलाची गरज आहे, तर मी काय करेन, 33 कोटी देवांना सांगेन मला 1-1 रुपया द्या. 33 कोटी देवांच्याकडनं 1-1 रुपया घेईन, 33 कोटी रुपये गोळा झाले माझा आणि त्या देवांचा संबंध संपला, मी माझा व्यवसाय करायला मोकळा झालो. जर माझी कंपनी प्रॉफिटमध्ये असेल तर त्या देवांना फायदा. जर समजा उद्या कंपनी मी बुडवली तर त्या प्रत्येक देवाचा किती जाणार आहे, 1-1 रुपया जाणार. पहिल्या सिच्युएशन जर माझा व्यक्तिगत व्यवसाय असता तर 33 कोटी माझे बुडले असते, पार्टनरशिप असते तर 1-1 कोटी रुपये बुडले असते. पण इथं कंपनी या शेअर प्रकारामुळं 1 रुपयाचा शेअर्स होता फक्त, ज्याने 1 शेअर्स घेतला आहे त्याचा 1 रुपया बुडणार आहे. हे टेंडन्सी असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त लोकांना त्याचा बेनिफिट घेता येतो. कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कंपनीचं मालक बनता येतं आणि कंपनीच्या वाढीचे प्रॉफिट कमवता येतात. याला म्हणतात शेअर. म्हणजे कंपनीच्या एकूण भांडवलाचा लहानात लहान हिस्सा भाग म्हणजे शेअर, आणि असे शेअर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला भागधारक किंवा अंशतः मालक म्हणतात. समजा मी रिलायन्स कंपनीचे 5 शेअर्स घेतले तर मी डायरेक्ट रिलायन्स कंपनीचा मालक बनत नाही, 5 शेअरचा मालक बनतो बस. त्यानंतर मार्केट. मार्केट म्हणजे काय, ज्या ठिकाणी विशिष्ट वस्तू खरेदी विक्रीचे देवाणघेवाण पार पडते त्या ठिकाणाला मार्केट म्हटलं जातं. जसं धान्य बाजाराला आपण धान्य बाजारामधनं जाऊन धान्यच खरेदी करतो, ठीक आहे. भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला जाऊन खरेदी करतो, तिथं पर्टिक्युलर तेच मिळतं. मटन मांस मच्छी मार्केटमध्ये तेच मिळतं, तर तिथं तेच विक्रेते असतात आणि तिथं खरेदी जाणारे पण तेच ग्राहक असतात. तसं शेअर मार्केट जी खरेदी विक्री ज्या ठिकाणी पार पडते त्याला शेअर मार्केट असं म्हटलं जातं. पण बाकीच्या ठिकाणी जसं आंबे एका हातात घेतो दुसऱ्या हातात पैसे देतो अशा पद्धतीनं देवाणघेवाण होते समोरासमोर, तशी शेअर मार्केटच्या बाबतीत होत नाही. तर शेअर मार्केटची देवाणघेवाण ही 2 ते 3 पद्धतीनं, म्हणजे मध्यस्थी सेबी, म्हणजे रितसर जर सांगायचं झालं तर सेबी शेअर मार्केटवर जर कुणाचं कंट्रोल असेल तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचं कंट्रोल असतं. त्यानंतर भारतामध्ये 2 स्टॉक एक्सचेंज आहेत म्हणजे शेअर मार्केट आहेत, एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे ते मुंबई या ठिकाणी स्थित असून आशिया खंडातील सर्वात जुनं स्टॉक मार्केट म्हणून त्याला ओळखलं जातं. याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार 5500+ कंपन्यांचं रजिस्ट्रेशन आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जो इंडेक्स आहे म्हणजे सर्व कंपन्यांचं जे ॲव्हरेज आहे त्याला सेन्सेक्स 30 असं म्हटलं जातं. सेन्सेक्स 30, कमेंटमध्ये मला सांगा मी काय म्हटलं, सेन्सेक्स 30. कारण ज्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये टॉपच्या 30 कंपन्या आहेत त्यांचं जे ॲव्हरेज कॅल्क्युलेशन असतं तो त्या इंडेक्सला प्रेडिक्ट करत असतो, तो इंडेक्स दर्शवत असतो. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जो इंडेक्स नंबर वापरला जातो त्याला सेन्सेक्स 30 असं म्हटलं जातं. दुसरा आहे तो दिल्ली या ठिकाणी स्टॉक मार्केट आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याला निफ्टी 50 असं म्हटलं जातं. कारण तिथं 50 टॉपच्या कंपन्या ज्या आहेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्या कंपन्यांचा ॲव्हरेजचा तो इंडेक्स असतो. म्हणून बँक निफ्टी, निफ्टी, निफ्टी 50, सेन्सेक्स 30, त्यानंतर फिन निफ्टी यासारखे प्रघात प्रचलित आहेत ते यासाठी. बँक निफ्टी काय आहे, जर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या बँका आहेत त्या बँकांची जी अर्थव्यवस्थेमध्ये उलाढाल असते
त्या उलाढालीचं ॲव्हरेज म्हणजे बँक निफ्टी. ओके, मग त्याचे ऑप्शन्स वगैरे फ्युचर्स त्याच्यामध्ये बाईंग केले जातात आणि प्रॉफिट जनरेट केला जातो. तिसरा कन्सेप्ट राहतो, म्हणजे पहिला झाला सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. दुसरा झाला स्टॉक एक्सचेंज, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज का बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तुम्ही कुठलाही दोन्हीपैकी एक करू शकता किंवा दोन्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, त्यानंतर येतो तो ब्रोकर, म्हणजे शेअर मार्केट, सेबी आणि आपलं खरेदीदार यांच्यामध्ये जो सिस्टमॅटिकली मध्यस्थाची भूमिका पार पाडतो त्याला आपण म्हणतो ब्रोकर. म्हणजे झिरोदासारखे जे आपण डिमॅट अकाउंट ओपन करायला आहोतच, म्हणजे जे नवीन आहेत, जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत, त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की कोणत्या पद्धतीचं डिमॅट अकाउंट ओपन करायचं हे नवीन व्यक्तींना माहीत नसतं. कुठल्या तरी भूलतापांना बळी पडतात आणि फ्युचरमध्ये त्याचा मोठा लॉस होतो. त्यामुळे ज्यांनी डिमॅट अकाउंट अजूनही उघडली नसतील अशा लोकांनी तत्काळ डिमॅट अकाउंट उघडून घ्यावीत. आणि जर नसेल आमच्याकडे उघडायचं तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचं तुम्ही स्वतःच उघडा. पण फ्युचरमध्ये त्याचे फीचर्स वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे अकाउंट हँडलिंग चार्जेस कसे असणार आहेत, त्याचे ब्रोकरेज चार्जेस कसे असणार आहेत, फ्युचरमध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस आहेत, हे सर आत्ता ज्या गोष्टी तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून समजल्या त्या सगळ्यानंतर खूप अवघड होऊन जातं. त्यामुळं अशा गोष्टीपासून वाचायचं असेल तर 96-65-55-53 हा माझा नंबर आहे. ज्यांना कोणाला डिमॅट अकाउंट उघडायचं असेल त्यांनी मला बिंदास कॉल करा, मी तुम्हाला सांगेन की कोणतं अकाउंट तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण नवीन लोकांना या गोष्टी माहिती नसतात, आम्ही अनुभवाच्या आधारे तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर गायडन्स देऊ शकतो आणि तुमच्या फायद्याच्याच गोष्टी करू शकतो. म्हणजे डिमॅट अकाउंट च्या माध्यमातून आपण शेअरची खरेदी विक्रीची ऑर्डर टाकू शकतो. सिस्टीमच्या माध्यमातून ते सेबीच्या जे काही नॅशनलाइज नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्या सर्व्हरशी ते कनेक्ट होतात. कंपनीतली शेअर त्या ठिकाणी अल्टर म्हणजे बाय थ्रू कंपनीचे शेअर सिस्टीम थ्रू आपल्या अकाउंटला येतात. आपले पैसे सिस्टीम थ्रू कंपनीच्या अकाउंटला जातात किंवा त्या ब्रोकरच्या अकाउंटला जातात. म्हणजे या पद्धतीनं ही सिस्टीम चालते शेअर मार्केटची. म्हणजे चार कन्सेप्ट आहे शेअर मार्केटमध्ये. एक सेबी जी सर्वावर कंट्रोल ठेवते, दुसरा आहे स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, तिसरा आहे कंपनी आणि चौथा आहे आपल्यासारखे खरेदीदार. म्हणजे अशा माध्यमातून ह्या चार घटकांच्या माध्यमातून हे आपला शेअर मार्केट किंवा ही कन्सेप्ट क्लिअर होते. त्यानंतर पुढचं मी तुम्हाला पाठीमागं बोललो होतो की आपल्याकडे दोन डिमॅट अकाउंट असली पाहिजेत. एक डिमॅट अकाउंट कसं असं ते तुम्हाला सांगतो, जे तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहेत ते, आणि दुसरं शॉर्ट टर्म जे डेली ट्रेडिंग करणार आहे त्यासाठी. पण नवीन व्यक्तींसाठी दोनची गरज नाही, एकच आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं आहे की आपण जे फंडामेंटल ॲनालिसिस किंवा टेक्निकल ॲनालिसिस या गोष्टी आपल्याला प्रचलित येणारच आहेत. आता हे फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय, ज्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करणार आहे त्या कंपनीच्या स्थापनेपासून आजच्या तारखेपर्यंत त्या कंपनीची ध्येय धोरणं उद्दिष्ट संचालक मंडळ त्यांचं भविष्यकालीन प्लॅन आत्ता काम करत असलेली त्यांची पद्धत त्याचबरोबर त्यांची आत्ताची फायनान्शियल कंडिशन त्यांचे लोन्स त्यांची आत्ता मार्केटमधील सिच्युएशन त्यांनी कुणासोबत ॲग्रीमेंट केले काय काय या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास करणं याला म्हटलं जातं फंडामेंटल ॲनालिसिस ऑफ कंपनी. दुसरा आहे टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिस हा भाग जरा गणितीय कॅल्क्युलेशनचा आणि चार्ट रिडिंगचा येतो. शेअरच्या बिहेवियर म्हणून शेअर वर खाली जात असल्यामुळे एक चार्ट बनतो, एक आलेख बनतो. त्या आलेखाच्या आधारे आपण शेअरच्या किमती वरती जाणार की खालती जाणार हे गणितीय सूत्रांच्या माध्यमातून आपण समजू शकतो. त्याला म्हटलं जातं टेक्निकल ॲनालिसिस. आणि हे टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस या दोन्ही गोष्टी जर आपल्याला सजेस्ट करत असतील की हा शेअर्स खरेदी केला पाहिजे तर तो शेअर्स खरेदी केला जातो अथवा रिजेक्ट केला जातो. म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये काय आहे, त्या कंपनीचे शेअर होल्डर कोण आहेत, त्या कंपनीचा मालक कोण आहे, कंपनी कोण चालवतं आहे, टाटा अंबानी असू द्या किंवा गोदरेज असू द्या, विप्रो असू द्या, बजाज असू द्या, महिंद्रा असू द्या, या कंपन्यांची एक मार्केटमध्ये वेगळी प्रतिष्ठा आहे. तसं विजय मल्ल्या पळून गेला त्याच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कोण धाडस करणार नाही, नीरव मोदीच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला कोण धाडस करणार नाही. कारण त्यांची नीतिमत्ता लोकांना फसवण्याची आहे, बुडवण्याची आहे. तशी टाटा रिलायन्स वगैरे यांची नाही आहे. टाटांच्या फक्त नावाकडे बघून त्यांच्या बिहेवियरकडे बघून लोक डोळे झाकून शेअर्स खरेदी करतात. त्याला तेच म्हटलं जातं की त्यांचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. ओके, त्यामुळे फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस आपल्या सर्वांसाठी ते बेनिफिशियल
असतंय, ते कसं करायचं काय करायचं ते आपण शिकणारच आहोत. स्वप्नील पाटील सर आपणाला ते शिकवणारच आहेत. आता शेअर मार्केटमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट येतात की ट्रेडिंग केलं जातं. बरीचशी लोकं जी आपण तुम्ही ज्या आलेला आहात कुठनं ना कुठनं तरी माझ्या ऑनलाईन ॲडव्हर्टाईजमुळं, तर बऱ्याच लोकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की आम्हाला एका दिवसात करोडपती व्हायचा आहे, आम्हाला एका दिवसात पैसे कमवायचे आहेत, आम्हाला इंट्राडे करायचं आहे. अरे इंट्राडे याचा अर्थ काय आहे? ज्याच्याकडं किमान 4 वर्षाचा अनुभव आहे अशाच व्यक्तींनी इंट्राडेमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे. बाकीचे जे आपल्यासारखे नवीन असतील त्यांनी 2 मिनटात घरी गेलं पाहिजे, कारण आपल्यासाठी हे इंट्राडे नाही, नवीन लोकांच्यासाठी इंट्राडे तर अजिबात नाही. कसं होतं, जेवढे तुमच्या खिशामध्ये पैसे आहेत तेवढेच घ्या. ह्याच्याकडनं कर्ज काढून त्याच्याकडनं उसन्न घेऊन शेअर मार्केटमध्ये पैसे लावू नये, म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर बुलडोझर चालवून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तुमच्या खिशातलं जेवढं पैसे असतील तेवढे शेअर मार्केटमध्ये घेऊन या. तेही तुमच्या खिशातनं पैसे पडल्यानंतर तुम्हाला शांतपणे रात्री झोप लागेल एवढेच पैसे घेऊन या. जास्त पैसे घेऊन यायची गरज नाही. मॅक्स टू मॅक्स 5000 तुम्हाला शिकण्यासाठी उपयुक्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम घेऊन येणं धोकादायक ठरू शकतं. तिथं इंट्राडे आपल्याला करायचं नाही, आपल्यासाठी नाही आहे. 4 वर्षापेक्षा जास्त लोकांचा वर्ष 4 वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल अशा लोकांसाठी ते इंट्राडे हा कन्सेप्ट आहे. इंट्राडे म्हणजे थोडक्यात काय, सकाळी 9:15 मार्केट चालू होतं, 9:30 ते 3:30 संपतं. याच दरम्यान शेअर्स घ्यायचा आणि विकायचा. या दरम्यान मी काय म्हणतो आहे, या दरम्यान तुम्ही प्रॉफिटमध्ये असा किंवा लॉसमध्ये असा, तुम्हाला ते तुमचा ट्रेड आहे तो क्लोज करावा लागतो. त्यामुळे इथंच बऱ्यापैकी लोक लॉसेसमध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं इतर ट्रेडिंग करताना अनुभव असेल, 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच इंट्राडे करा. मार्जिन मिळतं आहे, आपल्या अकाउंटपेक्षा जास्त पैसे वापरायला मिळत आहेत, म्हणून जास्त कंपनीचे म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंट करून शेअर्समध्ये ट्रेडिंग करू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही लॉस होता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटमधनं किंवा स्वतःच्या बँक अकाउंटमधनंच पैसे त्या ब्रोकरला भरावे लागतात. त्यामुळं अशा उसण्या पैशावर कोण करोडपती होत नाही आणि लॉंग टर्मशिवाय कोण करोडपती होत नाही, याही गोष्टी लक्षात घ्यावा. दुसरं आहे स्कॅल्पिंग. ज्यावेळेस मार्केटमध्ये काहीतरी एक भयानक न्यूज येते आणि त्या 5 ते 10 मिनटामध्ये ते ट्रेड घेतात आणि प्रॉफिट कमवून निघून जातात, हे मास्टर असतात शेअर मार्केटमध्ये स्कॅल्पिंग करणारे. त्यांना क्विकमध्ये एंट्री आणि क्विकमध्ये एक्झिट, जो काय मार्केटमधला चढ उतार आहे तो कॅप्चर करतात, त्याला स्कॅल्पिंग म्हटलं जातं. आणि हे स्कॅल्पिंग ट्रेडिंगसुद्धा कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तीच करतात. नवीन व्यक्तींनी याच्या नादाला लागू नये, नाहीतर जेवढं तुम्ही कॅपिटल घेऊन आलेला आहात ते एका मिनटात तुमचं क्लोज होऊन तुम्हाला कायमस्वरूपी शेअर मार्केटला रामराम करावा लागू शकतो. त्यामुळे स्कॅल्पिंग आणि इंट्राडे हे आपल्यासाठी नाही. त्यानंतर पुढचा ट्रेडिंगचा प्रकार येतो ते म्हणजे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, कमीत कमी एक दिवसापासून 6 महिन्यापर्यंत तुम्ही ट्रेड होल्ड करू शकता, शेअर घेऊ शकता आणि त्या दरम्यान विकू शकता, त्याला म्हटलं जातं स्विंग ट्रेडिंग. आणि हे स्विंग ट्रेडिंग कोणीही करू शकतं, म्हणजे जे नवीन असतात त्या नवीन व्यक्तींसाठी हे बेटर असतं की तुम्ही टेक्निकल फंडामेंटल ॲनालिसिस करून शेअर शोधून काढता आणि त्या शेअरची खरेदी करून भविष्यकाळामध्ये ज्यावेळी त्याची किंमत वाढेल त्यावेळी त्याची विक्री करू शकता आणि प्रॉफिट कमवू शकता. हे स्विंग ट्रेडिंग नवीन व्यक्तींसाठी आहे, तसंच जुन्या व्यक्तींसाठीसुद्धा आहे. हे पैसे कमवण्याचा सगळ्यात सेफ आणि सुरक्षित मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढचं आहे की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्या, जी इन्व्हेस्टमेंट एका दिवसापासून 5 वर्ष 6 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष 2 वर्ष या कालावधीपर्यंत होल्ड करून ठेवली जाते त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. आणि ही कोणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतं. शक्यतो जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते प्रॉफिट जनरेशनच्या दृष्टिकोनातून या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट करत असल्याचं दिसून येतं. माझं तर सजेशन राहील की जे नवीन व्यक्ती आहेत, जे आत्ता आपल्याकडं कमीत कमी 2500 ते 3000 आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहे, त्यात किमान 2000 लोक आहेत जे नवीन आहेत, ज्यांना शेअर मार्केटमधला काहीच एक्सपिरियन्स नाही, ते स्विंगमध्ये आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये, म्हणजे लॉंग टर्म म्हणजे काय, मॅक्स टू मॅक्स कमीत कमी 5 वर्ष ते मॅक्सिमम 25, 30, 40, 50 लाईफटाईमसाठी जे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. तर आपणाला माहितीच असेल की वॉरेन बफेट जी इन्व्हेस्टमेंट करतात ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्येच करत असतात.
त्यामुळे ते यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखलं जातं. जे प्लॉटमध्ये फ्लॅटमध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी जी काही लोकं असतात त्यांनी हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा इन्व्हेस्टमेंट जर केली तर त्याचा बेनिफिट त्यांना जबरदस्त होईल. अनइमॅजिनेबल रक्कम ते कमवू शकतात शेअर मार्केटमधून, लॉंग टर्ममधून, शॉर्ट टर्ममधून. तुम्हाला एकच उदाहरण देईन की 2002 दरम्यान ज्या दोन भावांनी एकानं काय घेतलं, बुलेटचे शेअर्स घेतले, एकाने बुलेटचे शेअर्स घेतले आणि एकाने त्याच कंपनीची त्याचीच बुलेट घेतली. एकाने बुलेट घेतली आणि बुलेटच्या किमतीचे एकाने शेअर्स घेतले एका भावाने. आज त्याची व्हॅल्यू, ज्यानं बुलेट घेतली त्याची व्हॅल्यू काय असणार आहे आज? 10-20-25-30 हजार रुपये भंगारमध्ये, तेवढं पण येणार नाहीत. आणि ज्यानं त्याच रकमेचे शेअर्स घेतले ते त्याची किंमत CRमध्ये आहे, 10-15 CRच्या आसपास त्याची प्राईस झाली असेल. म्हणजे एवढं लॉंग टर्ममध्ये लोकांना शेअर मार्केट पैसे कमवून देतं. त्यामुळं आपल्याला या प्रॉपर गोष्टी लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, त्यानंतर स्विंग, इंट्राडे, या ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी आहेत किंवा ट्रेडिंगचे प्रकार आहेत. त्यानंतर आपण परवाच बघितलं होतं की ऑप्शन ट्रेडिंग काय आहे. ज्यावेळेस आपण बँक निफ्टी, निफ्टी हा इंडेक्स आहे तो डायरेक्ट खरेदी करू शकत नाही, त्याचे छोटे छोटे प्रीमियम असतात त्या रकमेचे, ते प्रीमियम आपल्याला खरेदी करून पैसे कमवले जातात. इथं एक म्हणजे सगळे सर्रास लोक येतात, आम्हाला कॉल द्या, आम्हाला टिप्स द्या, काय चार्जेस असतील ते घ्या, आम्हाला पैसे कमवायचे आहेत. कारण इथं 5,000 ते 10,000 एका मिनटात, एका दिवसात, एका तासात होतात आणि इथं 50,000 ते 500 रुपये पण त्याच वेळात होतात. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे की ऑप्शन ट्रेडिंग हा कमीत कमी 3 ते 4 वर्षाचा परफेक्ट अनुभव असणाऱ्यांनीच करावं, नवीन व्यक्तीने त्याच्या नादाला लागायचं नाही. मराठी व्यक्ती सगळ्यात जास्त बुडतात त्या या ऑप्शन ट्रेडिंगमध्येच बुडतात, कारण कुठंतरी यूट्यूबला 2-4 व्हिडिओ बघितलेले असतात आणि ते व्हिडिओ बघून हा ऑप्शन ट्रेडर बनतो. बाय सेल कळालं की त्याला वाटतं मला चांगलं ट्रेडिंग कळायला लागलं आहे, चार्ट कळायला लागला आहे, मग कुणाचे तरी कॉल घेतं, बाय करतं, होतं 50,000 ती घालवतं, सगळंच घालवतं आणि म्हणतं अरे शेअर मार्केटला अवघड आहे. मला एक सांगा, आपण कुठलीही गोष्ट शिकायला, समजा 10वीपर्यंत शिकायचं असेल तर आयुष्यातली 10 वर्ष वाया घालवतो, पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर म्हणजे 15 वर्ष जर आपण शिक्षणासाठी वाया घालवत असेल तर कुठंतरी 5-10-15-20 हजार रुपयाच्या नोकरीसाठी. पण तेच शेअर मार्केट शिकायला आपल्याकडे वेळ नाही, कुणीतरी आम्हाला टिप्स द्या मग आम्ही त्याचं फॉलो करू मग आम्ही करोडपती होऊ, असं होणार आहे का? तुमचं तुम्ही ॲनालिसिस करा, तुमचं तुम्ही ट्रेडिंग करा, तुमचा तुम्ही प्रॉफिट जनरेट करा. ह्या सगळ्या गोष्टीसाठीच हा आमचा प्रपंच आहे की जास्तीत जास्त मराठी बांधवांना आर्थिक साक्षर आणि आर्थिक समृद्ध बनवणं हाच आमचा एकमेव उद्देश आणि अजेंडा घेऊन आम्ही काम करत आहोत की जास्तीत जास्त मराठी बांधवांना याचा कसा फायदा होईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करत राहा की जेणेकरून बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल. December 2023 आपण कमीत कमी 5 लाख मराठी बांधवांना शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण देणार आहोत. त्यामुळे ऑप्शन फ्युचर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तज्ज्ञांच्या गोष्टी आहेत, ज्यांना 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांनीच कराव्यात. नवीन व्यक्तीने फक्त लक्ष देऊन असायचं की या गोष्टीकडे आपणाला पडायचं नाही, कारण जेवढे तुमच्या घरदारात विकून जेवढे पैसे असतील ते तुमचं एका मिनटात गोल होऊ शकतात. त्यामुळे ह्या नादाला जास्त लागायचं नाही, लागायचंच नाही आपणाला नवीन व्यक्तींना. हां, जे जुने जाणते व्यक्ती आहेत ते स्वतःचं ॲनालिसिस करून ट्रेनिंग नंतर स्वतःचं ॲनालिसिस करून चांगल्या पद्धतीचे ट्रेड घेऊ शकतात, स्टॉप लॉस लावून चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट जनरेट करू शकतात. पण हे कोण, ज्यांना 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे त्यांना नवीन व्यक्तींनी फक्त स्विंग, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याच्यामध्येच फोकस करायचा आहे. हां, तुम्ही जास्त स्टडी केला, दिवसाला 150-200 चार्ट बघितले, त्याचा ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला, दिवसाचे 2-2-3-3 तास स्टडी करण्यामध्ये जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एका वर्षाभरामध्ये चांगल्या पद्धतीनं ट्रेन होऊ शकता. अदरवाईज जर तुम्हाला सेल्फ स्टडीला जर वेळ नसेल तर तुमचा इथं काही उपयोग होणार नाही. त्यामुळे ऑप्शन फ्युचर तुमच्यासाठी नाही आहे. त्यानंतर पुढचा एक शेअर मार्केटमधला कन्सेप्ट वारंवार वापरला जातो, तो म्हणजे बाय, BUY. बाय म्हणजे खरेदी करणं, सेल म्हणजे विक्री करणं. ओके, बऱ्याच वेळा सांगितलं जातं की बाय ऑप्शन, बाय दॅट सेल, बाय दॅट फ्युचर, जे काय असेल ते तुम्हाला दिले जातं. सेलमध्ये पण तेच असतं की हे विका,
खरेदी करा, म्हणजे बाय म्हणजे खरेदी आणि सेल म्हणजे विक्री. सॉरी, म्हणजे या पद्धतीनं आपणाला या शेअर मार्केटच्या ज्या काही छोट्या मोठ्या कन्सेप्ट आहेत त्या आपण पाहतो आहे. अशाच कन्सेप्ट आपल्याला कंटिन्यू पाहायच्या आहेत. शेअर मार्केटचं जे काही बेसिक नॉलेज आहे तेसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर स्टॉप लॉस. मला एक सांगा की ज्यावेळेस एखादी कोणतीही गाडी आपणाला चालवायची असते त्यावेळेस गाडीचं स्पीड हे कशावर डिपेंड असतं मला कमेंटमध्ये सांगा. गाडीचं स्पीड डिपेंड असतं ते एक्सिलेटरवर नाही, ब्रेकवर. जर ब्रेक फेल झालेली गाडी तुम्हाला चालवायला दिली तर काय होणार आहे कमेंटमध्ये सांगा. काय होणार आहे ती तुम्हाला सांगायची गरज नाही. मग शेअर मार्केटमध्ये बऱ्याचशा व्यक्ती येतात त्यांना स्टॉप लॉसच काय माहीत नसतो. येतात, ऑप्शन घेतात, घेतलेला असतो 500 गेलेला असतो 300 200 रुपये ऑलरेडी लॉस चाललेला असतो. मग ती परत वर याची वाढ